एसटी कर्मचाऱ्यांचे 7 प्रश्न होते, त्यातील एक प्रश्न सोडला तर बाकीच्या प्रश्नांच्या वाटाघाटीत एक वाक्यता झाली. एक प्रश्न राहिला तो विलिनीकरणाचा, आणि विलिनीकरणाची मागणी करणं याचा अर्थ मालक बदलण्याची मागणी करणं असा आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. एक प्रकारे विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही असं शरद पवार यांनी सांगितलंय. पहा काय म्हणाले शरद पवार. पण मला त्या खात्याच्या माणसांनी जे सांगितलं त्यांच्यामध्ये काही 1, 2, 3 असे 7 प्रश्न होते. ते 7 म्हणजे मुख्य प्रश्न जो होता त्याच्यामध्ये काही 26% का 27% लागही होता आणि तसं त्या 7 प्रश्नांपैकी 7 काळाचे कदाकडे चुके माझ्याकडे ते 1 सोडल्याचे सगळे प्रश्नाच्या संबंधी त्यांच्या वाटाघाटीत एक वाक्य चढले. शेवटचा प्रश्न काढणार विलिनीकरणाचा. विलिनीकरण याचा अर्थ काय? याचा अर्थ हे एक लाख कर्मचारी जे आहेत ते सरकारी कर्मचारी करतात. म्हणजे मी नोकरीच्यासाठी एखाद्या संस्थेत अर्ज केला आणि त्या ठिकाणी मी अर्ज केल्याच्या नंतर मला नोकरीच्या ठिकाणी मिळाली. ती नोकरी मी करत असताना काही वर्षांनी असं सांगितलं माझ्या मनात आलं की ज्या संस्थेच्या ज्या मालकाकडे मी नोकरी करतो असा ही नोकरी ह्या मालकाकडनं त्या दुसऱ्या मालकाकडची वर्ष घेतात. असं कधी नोकरीमध्ये करता येतं का? साधी गोष्ट, तुम्ही स्टेट ट्रान्सपोर्ट पुढे काम करण्यासाठी अर्ज करून मुलाखतीत त्या ठिकाणी तुमची निवड जाऊन तुम्ही काम केलं, तुमचे प्रश्न असले ते प्रश्न सोडवले पाहिजे. पण तुम्ही जिथं कॉन्शियस डिसिजन घेऊन त्या संस्थेत तुम्ही जॉईन झाला आज तिथून आम्हाला दुसरीकडे वर्ग करा हे म्हणणं हे एकदम पूर्ण करण्यासारखं आहे असं मला कायम अपेक्षा दिसत. आणि याच्यासाठी इथे जे संस्थ की ज्याच्यात कोर्टाचा सुद्धा निकाल होता आजही काहीतरी आहे म्हणे याच्यापूर्वी जे निकाल आले ते अनुकूल नसताना असे निर्णय घेणं याचा अर्थ त्या कामगारांचं नुकसान करायला एक प्रकारे मदतच करणं. म्हणून याच्यामध्ये राज्य सरकार आणि एसटीच्या ज्या प्रातिनिधिक आणि अन्य संघटनांनी बसून यातनं काहीतरी मार्ग काढावा असं सावधान पाहिजे. नागरिकांच्या यातना त्या वाढलेल्या आता कार्तिक एकादशीला शेकडो वर्षाचे लोक जातात त्या ठिकाणी. आज या भाविकांना जाण्याच्यासाठी यातना सहन करायला लागतात. दुसरीकडे अजित पवार यांनीही यावर भाष्य करत विलिनीकरणाला विरोधच दर्शवलाय. गेल्या 60 वर्षात कधीच एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर आला नव्हता, मात्र मुद्दाम हा प्रश्न चिघळवला जात आहे. एसटी विलिनीकरण केलं तर राज्यातील सर्व महामंडळाचे कर्मचारी देखील अशी मागणी करतील असं सांगत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलीस पाटील हे देखील मागणी करू शकतात असं अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे आता एसटी कर्मचारी विरुद्ध सरकार हा वाद आता आणखीन चिघळण्याची शक्यता दिसते. यावर सरकार आता काय तोडगा काढतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सरकार आणि एसटी कर्मचारी यांच्यात सुरू असलेला वाद आणि विलिनीकरणाचा मुद्दा यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.